नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्व मित्रांचे ना सर्ज स्वागत हो आहे आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की की तुम्ही जर एखाद्या शत्रूपासून नाक त्रासलेला असाल किंवा तुम्ही त्याचा समोरासमोर सामना करू शकत नाही किंवा त्या शत्रूचा सामना करून देखील नाही ना त्या शत्रूवर तुमचा कोणताच असा परिणाम होत नाही आहे आणि तो पैशाच्या जवळ तुमच्या उद्योगात किंवा व्यापारात जर वारंवार काही ना काही अडीअडचे निर्माण करून तुम्हाला जर घाटा करत असेल किंवा त्याच पैशाच्या जवळ जर तुमच्या घरातील लोकांवर किंवा एखाद्या महिलेवर जर तो नेहमीच हात टाकत असाल आणि तुम्हीच लाख वेळेस प्रयत्न करून देखील तो माणूस आहे ना त्या महिलेला किंवा तुमच्या उद्योगातून सहज सहजासहजी दूर होत नसेल तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण कसं होतं की दिवसेंदिवस आहे ना शत्रूंची संख्या आहे वाढतच चालेली कोणालाच आहे ना कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही एखाद्याकडे जर पैसा असेल ना तर त्या पैशाचा जेव्हा त्या शत्रूचा माज ना दिवसेंदिवस येणार नेहमीच वाढत असतो किंवा तो शत्रू आहे ना पैशाचा जेव्हा ना आपल्या हाताखालच्या लोकांना आहे ना नेहमीच कमी लेखण्याचा आहे ना प्रयत्न करत असतो आणि वरप्रसंगी ना तो त्यांचा जीव घेण्याचा देखील ना प्रयत्न करत असतो त्यावेळेस ना, ना, ना मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करताना ना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ना ह्या उपायाचा वापर करू नका किंवा वापर किंवा ह्या है तोडग्यांचा आहे ना वापर करू नका कारण कसं होतं की आपण जे पण तोडगे किंवा जे पण उपाय करतो आहे ना तुम्ही जर हा उपाय केला ना तर तो शत्रू आहे ना या ह्यातून आहे ना होताचा नव्हता होऊ शकतो त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस पण हा उपाय करणार आहेत ना त्यावेळेस ना लाख वेळेस विचार करून मगच आहे ना हा उपाय करा अन्यथा या उपायाच्या नादाला पण लागू नका तर चला मित्रांनो मी तुम्हाला तो उपाय सांगतो त्या अगोदर फक्त तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण माझ्या एक व्हिडिओ बघताना किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघताना तर ते ना पूर्ण बघा तो उपाय पूर्ण समजा आणि मगच ना तो उपाय करा कारण कसं होतं की अर्धवट उपाय जर आपण केले तर अर्धवट उपाय कधीच ना फलीभूत होत नाही किंवा ना आपल्याला मनावर तेवढा असा फायदा होत नाही आणि ते उपाय करतानाही ना आपला अक्षरशः टाईम वेळ ह्या सगळ्या गोष्टी वाया जात असतात आणि त्या उपाय उपायतेनं आपल्याला कोणताच फायदा असा होत नाही त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही माझा व्हिडिओ बघता ना, ना त्यावेळेस ना, ना, ना तो पूर्ण बघा आणि आहे ना तो उपाय करा जेणेकरून तुम्हाला त्या उपाय त्यांना सहज असहजी येशील तर चला मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला तो उपाय सांगतो तो, तो उपाय सांगण्याबद्दल एकच सांगेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा जर एखादे नवीन व्ह्यूवर्स माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ सहजासहजी प्राप्त होतील तर चला मित्र मी तुम्हाला तो उपाय सांगतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकतर मंगळवार किंवा शनिवार या दोन दिवसामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही हा उपाय कधी पण करू शकता पण जर तुम्ही मंगळवार किंवा शनिवार या दिवसात जर हा उपाय केला ना तर ह्या उपायामध्ये ना तुम्हाला लवकरात लवकर आहे ना येईल आणि त्या शत्रू तुम्हाला लवकरात लवकर आहे ना तुमच्या कानावर काहीतरी असं ऐकायला येईल की तुम्ही ना त्या गोष्टींचा ना फक्त विचार करत राहिलात आणि ती गोष्टी आजपर्यंत झाली नाही त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस पण हा उपाय करणार आहे ना तो आहे ना।, ना तुम्हाला एकांतात करायचा आहे आणि ज्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करणार आहे ना हा उपाय आहे ना तुम्हाला अमरधाममध्ये करायचा आहे हा आगोरीतला उपाय आहे हा उपाय आगोरीतला आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पण हा उपाय करणार आहे ना तो तुम्हाला तुमच्या जवळपास जिथं पण अमरधाम असेल त्या अमरधाममध्ये ना तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा स्मशानभूमी त्या स्मशानभूमीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला तिथं जाताना एक येणा जर्क्स पेपर घ्यायचा दोन काळ्यामध्ये घ्यायचे आणि जे आपलं अख्खं मीठ असतं ना त्या त्या अख्ख्या मिठाचे आहेत ना दोन खडे घ्यायचे आहेत तुम्हाला हा उपाय घरामध्ये करायचा नाही आहे हा उपाय तुम्हाला घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या कमीत कमी एक किलोमीटरच्या अंतरावरून तुम्हाला हा उपाय करायचा नाही तो तुम्हाला उपाय ना शक्यतो अमर्धामध्येच करायचा आहे तुमच्या जन्म जर शक्य होत असेल तर तो उपाय तुम्हाला अमरधाममध्येच करायचा आहे जर तुम्हाला अमरधामची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी बसा की जिथे तुम्हाला कुणी हटकलं नाही पाहिजे तर तुम्हाला ह्या वस्तू घेऊन येणार तिथं जायचे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या पण शत्रूला ज्या पण शत्रूला तुम्हाला जन्माच्या अद्दल काढवायचे ना त्या शत्रूचं नाव आहे ना त्या कागदावर लिहायचे त्या शत्रूचं नाव आहे तुम्हाला त्या कागदावर लिहायचे त्यानंतर त्या दोन काळ्या मिऱ्या आणि तो मिठाचा खडा त्या नावावर तुम्हाला ठेवायचे अगं झाल्यानंतर किंवा हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला त्या शत्रूचं ध्यान करायचे त्या शत्रूचं ध्यान करतानाही ना तो शत्रू तुमच्या पूर्ण डोळ्यासमोर आला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला ध्यान करायचे आणि मी तुम्हाला एक मंत्र देतो त्या मंत्रच्या तुम्हाला फक्त पाच वेळेस फक्त पाच वेळेस आहे ना जप करायचा आहे मंत्र मंत्र बोलण्याअगोदर तुम्हाला एकदा त्या शत्रूचं नाव घ्यायचं आणि नंतर पाच आहे ना ओम भैरवाय नम ओम भैरवाय नम या या मंत्राचा तुम्हाला पाच वेळेस येणा जप करायचा आहे तो मंत्र जर समजलेलं नसेल तर मंत्र परत एकदा सांगतो ओम भैरवाय नम या मंत्राचा आहे ना, थोड़ी ना थोड़ी तुम्हाला पाच वेळेस जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे की तुमच्या जवळपास ना थोड्याशा खाड्या आहेत ना तुम्हाला गोळा करायच्या आहेत आणि त्याची आहे ना आग्नी पेटवायची त्याची तुम्हाला अग्नी पेटवायची आणि त्या अग्नीमध्ये तो कागद दोन मिऱ्या आणि तो मिठाचा खडा त्या सगळ्या वस्तू येतना त्या अग्नीमध्ये तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत त्या जाळून टाकल्यानंतर तुम्हाला आहे ना तुमच्या घरी निघून यायचं आहे घरी निघून आल्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे आहेत गुळणा आणि मग ना घरामध्ये प्रवेश करायचा आहे तुम्ही बघताल की आठच दिवसात तुम्हाला त्या शत्रूचं असं काही ऐकायला येईल ना की त्याचा तुम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता आणि त्या शत्रूची इतकी गांधुराव असतील की ज्या पैशाचं किंवा ज्या संपत्तीचा जेव्हा तो तुमच्यावर माझ करतोय ना तो पैसा ती संपत्ती ती माणसं जी माणसं आहेत ना त्याला सपोर्ट करतात ती सगळी माणसं आहेत ना त्याच्यापासून आहे ना कायम आहे ना लांब होतील आणि तो आहे ना अक्षरशः भिकायला लागेल फक्त आहे ना मला तुम्हाला एक सांगायचं आहे की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा छोट्या मोठ्या भांडणांसाठी आहे ना हा उपाय करू नका जर तो शत्रू तुमच्या जीवावर सुटला आहे तरच आहे ना तुम्ही हा उपाय करा अन्यथा या उपायाच्या नादाला लागू नका तर चला मित्र तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय समजण्यास जर काय अडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी ते सांगण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी ना मोटिवेशन भेटेल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार